तर ही जे आ ले ले आ हे जे आहेत ना हे फ्री फ्रीमध्ये मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो सगळा किराणा आहे नमस्कार यू टू फॅमिली इथं स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर पप्पांनी आज सहा महिन्याचा पूर्ण किराणा करून आणला आहे तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला की काय काय किराणा केला आहे तर हे पाऊच जे आहे तर ते फ्रीमध्ये मिळाले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला किती किती फायदा होतो आणि काय काय गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये मिळतात असा होलसेलमध्ये किराणा केला तर कारण की कसं असतं ना एक मिडल क्लास घर म्हटलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हिशोबानेच करावी लागते प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागतो तर हे बघा हे सगळं जे आहे तर ते पूर्ण होलसेलमधनं आणलेलं आहे आणि सहा महिने पुरेनं एवढा तो सामान आण आहे पप्पांनी तर यामध्ये आपल्याला खूप गोष्टी फ्रीमध्ये मिळतात पण आपण एरवी जेव्हा आपण दुकानावर जातो तर तिथं आपल्याला ते फ्रीमधल्या गोष्टी जास्त तर द्या देत नाही कधी कधी त्याच्यामुळे जर आपण होलसेलमध्ये केला तर खूपच परवडणारं असतं तर हे लिक्विड आहे भांडे घसण्याचं भीमचं तर आपण म्हणजे कसं होलसेलमध्ये वापरू शकतो तरी फॅर्या फेऱ्यान लावली आहे तर त्याच्यानंतर हे बघा सेल वगैरे आहेत तर सगळ्यात आधी काय केलं होतं एक लिस्ट करून घेतली होती त्याच्यानंतर ही लिस्ट केल्यानंतर तिथं काही जर गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही कधी कधी तर त्यानंतर तिथं गेलं ना तर ही हनी आहे बघा हे पण फ्रीमध्ये मिळाले तर तिथं गेल्यानंतर आपल्याला अप, अप लक्षात येतं तर हा ताईड साबण आहे तर बघा अजून हा दुसरा सामान आहे तर हे जे आहे तर हे परिवार चहाचे पुढे आहेत तर हे आपण सहा महिन्यात काही एवढं सगळं वापरत नाही तर याच्यातनं पण उरतं खूप साऱ्या गोष्टी उरतात याच्यामधून पण तर हे जे आहे तर ते म्हणजे आपल्याला जेवढे डेली युजर लागतं तेवढंच आणलेलं आहे बाकी खाण्यापिण्याच्या वस्तू काही याच्यामध्ये आणलेल्या नाही आहेत तर बघा इतके सगळे मोठे पुढे आणलेले आहेत तरी अंगाला लावण्याचे साबण आहेत तर यावर फ्री मिळालेले आहेत ते पाऊच संतूरचे तर ते जे आहेत ना आम्ही काय करतो जेव्हा आपण घर पुसतो ना तेव्हा ते पाण्यामध्ये टाकतो तर त्याचा खूप सुगंधी वास येतो तर हे आहेत निरम्याचे निरमाचे पा पुढे आहेत तर ते पण आम्ही खूप खूपच आणले म्हणजे महिन्याला पुरेल एवढं आणलेलं आहे सहा महिने पुरेल एवढं आणले ते पण तर निरूची लुडबुड सुरू झाली तर ती तिचे साबण काढते तिचे साबण पण खूपच आणले तर हे हे बघा ब्रश आहेत हे पण आम्ही हो पूर्ण आणलेले आहेत सहा महिने पुरतील असे तर कसं असतं ना म्हणजे घरातल्या स्त्रियांना पण होलसेल वापरता यायला पाहिजे आणि कसं आहे ना सून आलेली तर तिला काही कमी पण पडायला नको हे पण पप्पा लक्षात ठेवतात त्याच्यामुळे हे सगळं होलसेलमध्ये किराणा करून आणतात एरवी आपण बघायला गेलं तर खूप साऱ्या घरांमध्ये म्हणजे म माझ्या अनुभवाने सांगते आहे खूप साऱ्या घरांमध्ये आहे तर सुना आल्या तर क कुठल्याही गोष्टी कमी केल्या जातात काही गोष्टी लपवल्या जातात पण आमच्या घरात तसं नाही आमच्याकडे उलट तिला काही कमी पडायला नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि सगळ्या गोष्टी होलसेलमध्ये आणतो आम्ही म्हणजे पूर्णपणे म्हणजे पो वापर वापरता वापरताना कुठलाच कंजूसपणाने व्हायला पाहिजे म्हणून तेच त्या हिशोबाने पूर्ण होलसेल किराणा करून आणतो तर आपल्याला काही सहा महिने एवढं लागत नाही याच्यामध्ये पण उरतं तर हे अंगाला लावायचे भांडे घसायचे आणि कपड्यांचं वगैरे तेवढाच सामान आहे बाकी जर आपल्याला जो लागतो तो तो आहे तर हे इतकं सगळा सामान सगळा होलसेलमधनं आणलेला आहे आणि याच्यामध्ये कसं असतं पैसे पण आपले वाचतात आणि आपल्याला वापरायला पण होलसेल मिळतं तर हे पॅरेशूट तेल आहे तर इतकं सगळं जो सामान आहे तर तो होलसेलमधून मस्त किराणा करून आणला पप्पांनी म्हणजे जेणेकरून कुठल्याच गोष्टी कमी नको पडायला तर हे कोलगेट आहे ते सामान्य पुरतीला असे तर हे भांडे घसायचे साबणं पण आणलेत